खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत। डोक्याला शॉट आहे त्या बायका। अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर। हो का? हो अंशु जरा तुझा फोन दे। मला कसतरी होते, मी जरा डॉक्टर कडे जाऊन येतो। डॉक्टर कडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते। ऐक मी माझ्या मॅम ऐक मी डॉक्टर कडे जाऊन येतो यार। डॉक्टरला बोलवते ना घरी, बघेल हा डॉक्टर। मी तर नागपूरहून इथे आले होते, कुठेही बोर झालेलं नाहीये। नाटक खरंच खूप जास्त छान होतं, खूप छान नाटक, ब्युटिफुली डिस्प्लेड, कुटुंबानी सहकुटुंबानी आवाज। नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरोनाटक पाहिले ना मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला। तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण, न्यूज अनकटच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पूर्वी काँग्रेसची सत्ता का गेली याचं त्यांनी आत्मचिंतन करावं, उदय सामंत यांची काँग्रेसवर टीका। नाताभाऊंबाबत केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं मान्य, गणपतीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल, फडणवीस यांचं वक्तव्य। लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे 17 सप्टेंबरला आमरण उपोषणाला बसणार, जालन्याच्या अंतरवली सरटीमध्ये करणार उपोषण। आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती चरणी नतमस्तक। आता पाहूया सविस्तर वृत्त। पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीका केली। ते म्हणाले की स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत, त्यांनी स्वप्न बघत राहावं, पूर्वी काँग्रेसची सत्ता का गेली याचं त्यांनी आत्मचिंतन करावं, अशा शब्दात उदय सामंत यांनी काँग्रेसवरती टीका केली। बघायला कुठे पैसे पडतात, स्वप्न त्यांनी बघत राहावं, पूर्वी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातनं का गेली याचं देखील आत्मचिंतन करावं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी जाऊन अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याच्या ज्या गोष्टी करतायत त्याच्यावर देखील खुलासा करावा। आता या आरक्षणाच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आल्यामुळं आता वेगळ्या कुठेतरी ट्रॅकवर काहीतरी गोष्टी घेऊन जाव्यात म्हणून कदाचित चव्हाणसाहेबांचा हा प्रयत्न असावा। परंतु लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे हा जो फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केलेला होता त्यालाच उत्तर माननीय काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये दिलेलं आहे। ते स्वतः असं म्हणत आहेत की आरक्षण रद्द करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही लोकसभेनंतर झालेल्या आहेत त्याच्यावर मलम लावण्यासाठी आता इकडचं सरकार जाईल तिकडचं सरकार जाईल। उलट सरकार आता भक्कम झालेली आहे कारण भारतीय जनतेला भारतीय मतदारांना नक्की आरक्षणाबाबतची काँग्रेसची भूमिका ही अमेरिकेतनं कळलेली आहे। लोकसभा निवडणुकीपासून एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेशाची चर्चा आहे। केंद्रामधील पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश झाला असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं। तसेच राज्यामधील काही भाजपा नेत्यांमुळे तो जाहीर करत नसल्याचा दावा देखील खडसे यांनी केलाय। भाजप प्रवेश झाला आहे परंतु त्याची घोषणा केली जात नाही असा एकनाथ खडसे यांचा दावा असून याबाबत देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला। यावरती बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की ते काय म्हणालेत हे मी ऐकलेलं नाही, मात्र त्यांच्या संदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे, तो निर्णय आम्हाला सर्वांनाच मान्य आहे, केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून गणेशोत्सवानंतर या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल असं देखील फडणवीस यांनी जाहीर केलंय। कोल्हापूरकरांची अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपली असून लवकरच कोल्हापूर पुणे मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। याचा शुभारंभ 16 सप्टेंबरला होणार असून चाचणीसाठी आज वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरमध्ये दाखल झाली। याच पार्श्वभूमीवरती आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली। आठवड्यामधून 3 वेळेला कोल्हापूर पुणे मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून सोमवारी रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा कोल्हापूर येथे रेल्वे स्थानकावरती गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुरंदर तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली। निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांना आव्हान देण्यासाठी सर्वच पक्षामधील नेते मंडळी हे सरसावल्याचं आता पाहायला मिळत आहे। या संदर्भात आता सासवड जेजुरी मार्गावरती यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच या आशयाचं होर्डिंग लागल्याने मतदारसंघामध्ये चर्चा सुरू झाली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागले।
पुरंदर तालुक्यात देखील विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुरंदर तालुक्यामध्ये विजय शिवतरे आणि संजय जगताप यांच्यात लढत होईल असं म्हटलं जाते. मात्र त्यातच आणखी भाजपनं ट्विस्ट निर्माण केला आहे. त्यातच आता पुरंदर तालुक्यातील निरा, जेजुरी आणि सासवड दरम्यान काही बोर्ड लागलेले आहेत आणि या बोर्डची चर्चा सध्या पाहायला मिळते. तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला बघू शकता की या ठिकाणी जो बोर्ड आहे तो लावलेला आणि या बोर्डवरचा जो मजकूर आहे तो लोकांचं लक्ष वेधून घेतो. यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच अशा प्रकारचं हे वाक्य आहे. ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या साईडला आमचं ठरलं आहे अशा प्रकारचे बोर्ड पाठीमागच्या निवडणुकीपूर्वी लागले होते तशाच प्रकारचे बोर्ड आता पुरंदरमध्ये लावून एक प्रकारे राजकीय वातावरण निर्मिती करण्याचं येत असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळते. कारण पुरंदरमध्ये सध्या संजय जगताप हे आमदार आहेत आणि ते त्यांना मोठं आव्हान निर्माण करण्याचं काम हे विजय शिवतरे यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचबरोबर भाजपने देखील पुरंदरच्या जागेवर दावा केलेला आहे. त्याचबरोबर आघाडीमधून सुद्धा काही नेतेमंडळी आहेत ती निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. हा जर बोर्ड आपण पाहिला तर या बोर्डवर कोणाचंही नाव टाकण्यात आलेलं नाही. पण या बोर्डच्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे हे फार सूचक आहे आणि या बोर्डच्या पाठीमागं लावलेलं बॅकग्राऊंड आहे त्यात आहे पुरंदरचा किल्ला. आणि पुरंदरमध्ये मुख्यमंत्री आले असताना एकनाथ शिंदे आलेले असताना त्यांनी असं म्हटलं होतं की पुरंदरचा पुढचा किल्लेदार हे विजय शिवतरेच असतील. त्यामुळे हा जो बोर्ड आहे तो विजय शिवतरेंनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावला असावा असा शंका ही नागरिक व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर या माध्यमातून पुरंदरमध्ये राजकीय वातावरण निर्माण करण्याचं देखील प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळते. पाठीमागच्या वेळेस संजय जगताप यांनी विजय शिवतरे यांचा पराभव केला होता आणि त्याचा वचवा काढण्याचा प्रयत्न विजय शिवतरे या निवडणुकीत नक्कीच करतील आणि त्यामुळे अशा प्रकारचे बोर्ड लावून वातावरण निर्मिती केली जाते का काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय. न्यूज अंकटसाठी राहुल शिंदे, जेजुरी. भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदन तालुक्यामधील नांदखेडा येथे मराठा आंदोलकांनी घेराव घालून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी दानवे यांच्याकडे केली. दानवे काल रात्री नांदखेडा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी गेले असताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत दानवे यांना घेराव घातला असून मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका जाहीर करा म्हणत त्यांनी हे निवेदन दिलंय. वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठमोलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवनतरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवनतरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. खर तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायचा. डोक्याला शॉट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असत, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू जरा तुझा फोन दे. मला कस तरी होते, मी जरा डॉक्टर कडे जाऊन येतो. डॉक्टर कडे कशाला, मी डॉक्टरला घरी बोलवते. ऐक, मी डॉक्टर कडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी, बघेल हा डॉक्टर.
मी तर नागपूरहून इथे आले होते, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं, खूप छान नाटक, ब्युटिफुली डिस्प्लेड, कुटुंबाने सहकुटुंबाने आवाज. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरोना नाटक पाहिले ना मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. अंतरवाली सराठी गावातच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वागणारे हे 17 सप्टेंबर पासून उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे हे 16 सप्टेंबरला रात्री 12 वाजता उपोषणाला बसणार आहेत आणि 17 सप्टेंबरला हाके आणि वाघमारे देखील अंतरवली सराडीतच उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिलाय. जरी प्रशासन जाणीवपूर्वक उपोषणाला बसण्याची परवानगी देत नसेल तरी त्याच गावामध्ये आम्ही उपोषणाला बसू, आम्हाला अटक केली तरी चालेल, असं म्हणत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. जरांगे ज्या गावात उपोषणाला बसल त्याच्या दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी बसल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच गावात उपोषणाला बसणार आहोत आणि सरकारला ज्या जे हत्यार कळतं त्या हत्यारातून आम्ही सरकारला उत्तर देणार आहोत. न्याय सर्वांना सारखा पाहिजे. जरांगेंनी परमिशन घेतली नसल आम्ही परमिशन घेणार नाहीत, जरांगेंनी परमिशन घेतली असल आम्ही परमिशन घेऊ, परंतु प्रशासन आम्हाला जाणीवपूर्वक परमिशन देत नसल तरी सुद्धा आम्ही त्या गावात जाऊन बसणार आहोत आणि त्यांना जर चालत नसेल तर आम्हाला ते अटक करतील आणि त्यावर आम्हाला काय शिक्षा द्यायची देतील त्यासाठी आम्ही शिक्षा भोगायला सुद्धा तयार आहोत. आमच्या समाजासाठी आम्ही लढायला तयार आहोत, आम्ही त्याला कुठेही घाबरणार नाहीत. भंडारा जिल्ह्यामधील आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांच्या वतीने गोंड जमातीची उपजात असलेल्या गोवारी जमातीची नोंद ही गोंड गोवारी अशी करावी, नॉन क्रिमिनलची अट रद्द करावी अशा विविध मागण्या घेऊन आज आंदोलन करण्यात आलं. यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये गोंड गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य 550 डॉलर्सवरून 0 केले, त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये वाढ होऊन कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र तरी सध्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. यापूर्वी शेतकऱ्यांना कवडीमोल भावामध्ये कांदा विकावा लागला, त्यामुळे शेतकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचं पाहायला मिळतंय. जो निर्णय घेतलाय तो फक्त एक निवडणुकीचा स्टंट म्हणून घेतलेला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे निर्णय घ्यायचे, शेतकऱ्यांची मतं मिळवायची आणि निवडणुका झाल्या की पुन्हा परत निर्यात बंदी करायची, MSP लावायची असं न करता आम्हाला कायमस्वरूपी न्याय द्या. आम्ही गेल्या मागील 10 वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी परपट झालेली ती भूतकाळात कधी झाली नव्हती, एवढी परपट या सरकारने केलेली आहे. आता आम्हाला असं वाटतं आम्हाला हे 2-5 हजार 10 हजाराचे भाव नकोय, आमच्या कांद्याला कायमस्वरूपी आमचा जो खर्च आहे त्याच्या खर्चाचा दुप्पट भाव द्या जसं तुम्ही म्हटले होते, आम्हाला हे भाव नकोय. निर्यात शुल्काबद्दल काय सांगणार? या नक्कीच या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, परंतु हा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नका घेऊ. कायमस्वरूपी असं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहा. ज्या ज्या वेळेस मार्केटमध्ये आवक वाढते तेव्हा तुम्ही निर्यात बंदीचा निर्णय घेता आणि आवक कमी झाली की तुम्ही निर्यात खुली करता, हे असं न करता कायमस्वरूपी निर्यातीला चालना द्या, निर्यात धोरण बदला. सध्या पोलीस आणि सैन्य भरतीसाठी तरुणाई जीवाचं रान करत असल्याचं पाहायला मिळतंय. सैन्य भरती निघाली की शक्य तिथे जाऊन शारीरिक चाचणी दिली जाते. विशेष म्हणजे या भरतीसाठी तरुणांकडून विविध क्लासेस किंवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून तयारी केली जाते. मात्र बनावट प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या शेकडो युवकांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली असून यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील 10 ते 12 युवकांसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि नवी दिल्ली येथील शेकडो युवकांना लष्करामध्ये भरतीचं आमिष दाखवून फसवणाऱ्या रॅकेटचा अहमदनगर पोलीस आणि दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांनी कारवाई करत भांडाफोड केला आहे. वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट.
खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची डोक्याला शॉट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असत, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू जरा तुझा फोन दे. मला कसतरी होते, मी जरा डॉक्टर कडे जाऊन येतो. डॉक्टर कडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते. ऐक, मी माझ्या ऐक, मी डॉक्टर कडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी, बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक, ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबाने सहकुटुंबाने नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरोना नाटक पाहिले ना मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. नगरच्या शेवगाव तालुक्यामधील वाळमटाकळी येथील शिवरंग उद्योग समूहाचे संस्थापक मयूर राजे वैद्य यांनी उसापासून गुळ पावडर निर्मितीच्या प्रकल्पाची बांधणी सुरू केली असून त्याचे 50-60% काम पूर्ण झालंय. हा प्रकल्प लोकसहभागामधून पूर्णत्वास जाऊ शकतो या विचाराने परिसरामधील शेतकऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन कारखाना कार्यस्थळावरती करण्यात आलं. महंत श्रीराम महाराज झिंझुरके आणि महंत बाबा महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा आज पार पडला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचं दर्शन घेत आरती केली. यावेळेला मत व्यक्त करत असताना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या माध्यमातून आम्हाला अभ्यासासाठी जी माहिती दिली गेली त्यामुळे मी त्यांची ऋणी आहे. जर भाऊसाहेब रंगारी यांच्याबद्दल माहिती मिळाली नसती तर आम्ही एका इतिहासाला मुकलो असतो, अशी प्रतिक्रिया सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मला खूप आनंद झाला आहे कारण एरवी कुठेही कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला आपण गेलो तर तिथे घाई असते ती गणपतीच्या चरणी डोकं टेकवण्याची. पण आज भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळातर्फे आम्हाला ही जी छोटीशी अभ्यासाची टूर दिली गेली त्याबद्दल मी विलक्षण ऋणी आहे. कारण आम्हाला जर ही माहिती मिळाली नसती तर एका महत्त्वाच्या इतिहासाला आम्ही मुकलो असतो. इतकं छान बघायला मिळालं की या वाड्यातनं कुठल्या पद्धतीच्या इतिहासाला आणि क्रांतीला सुरुवात झालेली आहे. प्रचंड प्रेरणा मिळाली आणि असं वाटतंय की 125 वर्षापूर्वी जर या वास्तूमध्ये आपल्या देशासाठी इतक्या धडाडीने आणि निर्भीडपणे काम सुरू केलं गेलं होतं तर आज आपल्याला कशाची डर आहे. आपण आपल्या देशासाठी सतर्क राहायलाच पाहिजे आणि काम करत राहायलाच पाहिजे अशी भावना मनात जागृत झाली आहे. मी मग अशी इतिहास जाणून घेताना एकूणच एक वाक्य कानावर पडलं की जिथे दर्शनाला जातो तिथे फक्त मंडळाचं नाव कळतं, बाकी काही इतिहास वगैरे किंवा त्या संबंधी काही माहिती मिळत नाही. काय सांगतो? खरंच आहे, मी ते म्हणाले मनापासून म्हणाले कारण पुण्याच्या 5 मानाच्या गणपतींची नावं माहिती आहेत. त्याच्यानंतर आलेल्या लकडी पुलावरून जाणाऱ्या 50-100 गणपतींना गणपतींची रोषणाई देखावा मी पाहिलेला आहे. पण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा मान काय आहे हे इतक्या वर्षामध्ये आज मला पहिल्यांदा कळलं. भाऊसाहेब स्वतः मिरवणूक निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी म्हणून सशस्त्र पहारा द्यायचे, तेच काम त्यांची टीम करते आहे, हा गणपती बाप्पा करतो आहे. सगळ्यात शेवटी हा गणपती विसर्जनासाठी येतो आणि जेव्हा मिरवणूक संपन्न होत असताना, समाप्त होत असताना हा गणपती येतो तेव्हा या गणपतीतर्फे सगळ्या पदाधिकाऱ्यांना नारळ दिला जातो, श्रीफळ दिलं जातं. हे ऐकून मला खरंच भरून आलं आहे कारण आपल्या पुण्यातल्या छोट्या छोट्या कृतींमध्ये सुद्धा किती इमोशनल गोष्टी भरलेल्या आहेत आणि हे खरंच कळलं नसतं मी इथे आले नसते तर. वेळ झाले बातमीपत्रात, आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.